बापूनराव चटक अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती माजी आमदार राजूराव विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक आज झाली आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भर जनजागृती करायच्या दृष्टीने एक विदर्भ निर्माण यात्रा जिजाऊच्या माहेरातून म्हणजे सिद्धगड राजाहून निघून ती नागपूरला 21 निघून 5 पोहोचेल. दुसरी कालेश्वरवरून निघून ती 5 इथे पोहोचेल. 21 ते 5 असा सगळा प्रवास आहे. दुसरी दुःखाची गोष्ट अशी की परवा 19 डिसेंबरला जो राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला त्यात अर्थमंत्री आमचे जलसंपदा मंत्री आमचे आणि विदर्भाचं 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात आणि 62 मतदारसंघात विधानसभेचा एकही काम नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकार बदललं आमचं म्हणणं असं की दारू तीच बाटली बदलली धोरण काही बदलले नाही. हे आमचेच नेते कुऱ्हाडीचे दांडे गोताच काळ ठरलेले आहे. राज्य पूर्णपणे डुबलं आहे. राज्याचं उत्पन्न 4,03,000 कोटी वर्षाचा खर्च 4,27,000 कोटी बजेट तुटीचं 4,24,353 कोटी कर्ज 6,60,000 कोटी आणि MSRDC कर्ज काढायला 65,000 कोटीचं राज्याची थकमी आहे आणि अशा तऱ्हेने राज्य दिवाळखोरीत निघालं आहे. पहिली जिजाऊच्या माहेरून सिंदखेड राजाहून तिचा समारोप 5 जिल्हे करत इथेही होईल नागपुरात. दुसरी निघणार आहे कालेश्वर म्हणजे शिरोंच्या जवळून आणि तिचाही समारोप नागपुरात होणार आहे. आणि आम्ही आज एक स्पेसिफिक बातमीत म्हटलंय की पुरवणी अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या एक काम दाखवा आणि 1,00,000 रुपये बक्षीस मिळवा असं आम्ही खुलं आव्हान पण या निमित्ताने दिलं. आएगा उसका भला नाही आएगा उसका भला आले तर सगळ्यांसह जाऊ नाही आले तर सगळ्यांशिवाय जाऊ. अपील आम्ही इस्पेशली जे जे म्हणून विदर्भाची संबंधित चळवळी आहे संघटना आहे विदर्भ राज्य जे त्यांचं मिशन आहे ते पक्ष संघटना यांना आम्ही सगळ्यांना अपील करू सगळ्या राजकीय पक्षांना अपील करू. कारण शेवटी December 2023 पर्यंत लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू ही आमची स्पष्ट भूमिका.